आणि हो आज नीरज साठी एकच डेर हा डेर डेर काय सांगतो तुला आजच्या ब्लॉगचा जो एंड आहे ना तो तू शूट करायचा. सो हॅलो गाईज, तुमचं एस एम ब्लॉग परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे. तर गाईज ह्यावेळेस अशी का सुरुवात केली की तुमचं एस एम ब्लॉग परत एकदा नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे, तर ह्यासाठी ती फक्त सुरुवात केली की मी म्हणजे आधीचे जेवढे पण ब्लॉग टाकले काय टाकले तेवढे त्यामध्ये मी असं म्हणायचो की वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर काय काय इंग्लिश कळती काय काय नाही कळत, कारण परवा दिवशी मला नीरज सांगत होता, त्याचाच एक मित्र आहे, तो त्याला बोलला की ते तुझा जो मित्र आहे तो वेलकम टू माय न्यू ब्लॉग, ते म्हणजे त्यांना काही ते कळलं नाही की काय बोलतो मी नक्की. मग नीरजने त्याला सांगितलं की असं बोलतो, बट प्रत्येक वेळेस ते नीरजने सांगायचं. सो त्यासाठी फक्त म्हणलं चला मराठी प्रत्येकाला थोडीफार का महिना कळती, त्यासाठी मी असं केलं. तर कसं वाटतं मला नक्की सांगा. आणि सोप्यात सोपं केलं. आणि आता काय बाकीचं काय नाही, आता मी थोडा अभ्यास करणार, त्यानंतर हा जो वरचा जो फॅन आहे ना गाईज, हा जो वरचा जो फॅन आहे तो मी फक्त साफ करायचा, कारण 2-3 दिवस झालं मम्मी मला बोलते की साफ कर. म्हणजे मीच करतो जास्त करून, बट थोडं घाण झालं, जास्तच घाण झालं यावेळेस, एवढा तर नाही होत, बट जाऊ द्या तो साफ करतो मी. त्यानंतर मी नीरजकडे जाणे, नीरजकडे कशासाठी जाणार आहे तिकडे गेलं सांगतो तुम्हाला मी. खूपच भारी गोष्ट आहे, तुम्ही लहानपणी नाही म्हणता येणार, काय म्हणू शकतो आपण, शाळेमध्ये खेळलेले आहेत तुम्ही, काय खेळायला जाणार ते तुम्हाला मी सांगतो काय एकदम डिटेलमध्ये, तिकडे गेलं सांगतो तुम्हाला मी. गाईज आत्ताच फॅन वगैरे म्हणजे साफ करून झालेलं, तुम्हाला एकदम मी दाखवतो म्हणजे जे रिअल केलं तेच दाखवणार, बघू हर्षू एक मिनिट कॅमेरा. बाय द वे कॅमेरामॅन थँक्यू. सो गाईज हे बघा आत्ताच फॅन वगैरे सगळं साफ करून झालेलं आहे. तर गाईज चला म्हणजे आता फॅन साफ करून झाला म्हणजे मम्मीची बोलणी तर नाही खायला लागणार आपल्याला, आपल्याला म्हणजे मला, तुम्हाला नाही, तुम्ही कुठं येणार तवा, मलाच बोलणी खायला लागणार. आणि म्हणजे कसं आपण काय म्हणू शकतो आपण त्याला, म्हणजे नाही का घरातलं आपण एखादं काम केलं त्याला नाही का घरचे बोलतात काय त्याला वर्ड आहे तुम्हाला शब्द आठवणं गाईज, मी तुमचा थँक्यू. तो कालचा जो भाऊ आहे गाईज त्याचं नाव हर्षू, तुम्हाला मागाशी मी दाखवलो त्याचं नाव हर्षू, तुम्हाला काय ॲप्रिशिएट ना, ॲप्रिशिएट तेवढंच फिलिंग वाटते की पुढचेच काम करताना थोडीशी एनर्जी पण वाटते. बाकी काय नाही, आता मी नीरजकडे जातो, नीरजकडे काय काम आहे तिकडे गेलं सांगतो. तर काही मागाशी अभ्यास वगैरे झाल्यानंतर मी नीरजकडेच आलेलो होतो, नीरजकडे ह्यासाठी आलेलो होतो की आमचं एक प्लॅन चाललेला आहे की इंस्टाग्रामवरती आहे ना एक पेज खोलायचं, म्हणजे दोघांचं हाय सेपरेट अकाउंट बट एकच पेज खोलायचं एकत्र. त्याचं नाव पण झालेलं आहे, कॉमेडी नाव ठेवलेलं आहे त्याचं, बट ते आत्ता रिव्हील नाही करणार. बट कशाबद्दल पेज खोलणार आहे ते तुम्हाला मी आत्ता सांगतो. ट्रूथ अँड काय परत झालं बोल, ट्रूथ अँड डेअर, त्याच्यावरती आम्ही त्याच्यावरती म्हणजे मी याला एक बोलणार करण्यासाठी आणि ते त्यांनी करायलाच पाहिजे, म्हणजे खरं तरी बोल नाही तर काहीतरी करून दाखव, करायचंच ते खेळायलाच असतं नाहीतरी पण करायचंच. पण आम्ही जरा नेक्स्ट लेवलचं करणार आहे, म्हणजे बाहेर वगैरे जाऊन समज आता एक्झाम्पल फॉर आता एक पाणीपुरी खातोय, एक पर्सन पाणीपुरी खातोय तर त्याची जाऊन पाणीपुरी खाईन आता सध्या तरी काहीच घरातल्या घरात तुम्हाला बघायला भेटणार, बट कधी बाहेर गेलो तर डायरेक्ट कॅमेरा उचलून जाते म्हणजे. आणि डायरेक्ट असं नाही की प्री शूट नाही, म्हणजे जे असतं ना प्री सांगून करतो आपण, प्री प्लॅनिंग ते नाही काहीच, म्हणजे असं अचानक कॅमेरा उचलणार जा रे तू इकडे हे कर त्यावेळेस शूट करणार, किंवा एखाद्याला मारू नये एखाद्याला म्हणजे काही जे काय असं मुलगी वगैरे असेल तर तिला प्रपोज कर, किंवा नाही का तिची छेड वगैरे काय नाही, फक्त पॉझिटिव्हपणा नेगेटिव्हपणा काहीच नाही, तिची तिला काहीतरी बोलू नये किंवा ती एकदम सुंदर दिसते केस चांगले हे नाही का, हे असं थोडंसं डायरेक्ट नेक्स्ट लेवलचं करणार आहे. तर थोडं अजून पुढे गेलो आणि मला कळ इंस्टाग्रामवरती जे पेजवर त्याचं नाव मी सांगतो पुढच्या 1-2 ब्लॉगमध्ये उघडणार कधी किंवा जे काय आहे. आणि हो आज नीरजसाठी एकच डेर हा डेर डेर काय सांगतो तुला, आजच्या ब्लॉगचा जो एंड आहे ना तो तू शूट करायचा. अरे नाही नाही आजच्या ब्लॉगचा एंड आहे ना तू शूट कर. ओम काय बघतोय, काय बघतो
कोणाचा कोणाचा हा ॲक्च्युली गाईज हाय ना माझा बारका उभे ज्याचं नाव नाव काय सांग बरं याचं नाव ओम आहे बट तो असंच चालू असतं ओम दादा काही ना काय त्याला आम्ही बोलतो चेडवा चेडवी चालू असती हा पहिल्यांदा ब्लॉगमध्ये आला त्यासाठी त्याला त्याचं नाव मी सांगायला सांगितलं की पुढं नाव तर नाही सांगणार बट मी हाक मारलं की तुम्हाला ते कळायला वाटेल की हा तुमची फॅमिली मोठी आहे सो किती जण सांगणार जसे जे ब्लॉग येतील तसे सांगेन आणि हो गाईज ह्याला नाही ह्याला मेन म्हणजे दररोज व्हिडिओ बघायला लागतात तुला व्हिडिओ आवडतात माझे हां दररोज बघतो तू कुठं बघतो तू फोनमध्ये बघतो का लॅपटॉपमध्ये बघतो फोनमध्ये थोडंसं वेगळं बोलतो गाईज बोबडा बोलतो थोडं काय नाही बट त्याला आहे ना गाईज दररोज व्हिडिओ बघायला आवडतं काय माहिती का त्याला व्हिडिओ आवडतात काय त्याच्यामधलं आवडतं त्याला गॉड नोज बट जाऊ दे आपला लहानसं भाऊ सबस्क्रायबर मला भेटला सबस्क्रायबर पण म्हणता येईल त्याला फॅन पण बोलता येईल त्याला दररोज व्हिडिओ बघायला आवडतात चांगली गोष्ट आहे. तर मित्रांनो यांनी ज्या व्हिडिओमध्ये आपली ही जी व्हिडिओ चालली आहे त्याच्यामध्ये बोललं होतं की शेवटचा पार्ट तू कर म्हणजे एंडिंग हा एंडिंग तू कर तर मी एंडिंग करणार आहे तर थोडंफार इकडे तिकडे चुकलं वगैरे तर जरा समजून घ्या कारण ते ह्याचा डायलॉग मी या फर्स्ट टाइम बोलतोय तर थोडं हो गाईज एकच फक्त मला सांगायचं होतं की बाहेरचं फक्त व्हॉइस येत असेल कारण जो मगाशी जो पार्ट केलता ना ट्रूथ अँड डेअरचा त्यामध्ये काय झालं आवाज थोडासा असा नाही का म्हणजे काय त्याला म्हणू शकतो कोणत्या सारखा येत होता हा तो कारण ना थोडासा दरवाजा बंद केलेला आम्ही का तो बाहेरचा खूप आवाज येत होता त्यासाठी दरवाजा बंद केलेला आता आला बघा तो आत्ता आला तर आपला एंडिंगचा पार्ट म्हणजे कुठला होता सगळ्यात बेस्ट तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि जर याला जर जमलं असेल तर ऐक फक्त हा बोल पुढचे जेवढे पण ब्लॉग येतील ना तेवढे फक्त शूट कर म्हणजे कसं शूट कर शूट म्हणजे आता कसं बोलला सगळे ब्लॉग शूट ऐक ऐक ब्लॉग सगळे माझे शूट हे कर शूट कर चॅनलचं नाव माझं शो आणि जो काही नंतर इन्कम येईल ना हजार सगळा मला मला मित्रांनो हे फर्स्ट ट्राय होतं माझं परत एकदा मी शेवटचा पार्ट करतो व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब त्याच्यावरती नाही करायचं ते सांगणार